आपण पाहतो की मनुष्याची प्रगती झाली तसा मनुष्य विविध ठिकाणी वस्ती करून राहू लागला परंतु त्यांचे एकमेकाशी संबंध तर होतीच त्यांना एकमेकाला निरोप पाठवणे अडीअडचणीच्या काळात मदत मागणे यासाठी एकमेकाशी संवाद साधण्याची गरज पडू लागली त्या निरोप पाठवण्यालाच आपण संदेशवहन हा शब्द वापरतो म्हणजे दुसऱ्याला संदेश देणे तर फार पूर्वी संदेशवहनाची विविध साधने उपलब्ध नसल्यामुळे व्यक्ती हावभावातून बोलण्यातून संदेशवहन करत असेत भाषाही तेव्हा विकसित नव्हती हळूहळू भाषेचा शोध मानवाने लावला स्वर सापडला सुरुवातीला मानव त्याचे विचार व भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे करणे हावभाव करणे विविध प्रकारचे आवाज काढणे इत्यादींचा वापर करत असे त्यानंतर विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट आवाजाचा वापर होऊ लागला अशा प्रकारे मानवाला स्वर सापडला व भाषेची निर्मिती झाली भाषेनंतर मानवाने लिपीचा शोध लावला गुहेतील भिंत लाकूड यावर तो आपले विचार चित्रांच्या रूपात कोरू लागला प्राचीन काळी अशा प्रकारे संदेशवहन सुरू झाले नंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी म्हणजे काही शतकांपूर्वी कबूतराच्या पायात चिठ्ठी बांधून किंवा गळ्यात चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे निरोप्याला पाठवूनही वहन होत असे निरोप्याला पायी जाण्यासाठी वेळ लागेल म्हणून घोडेस्वारांचाही वापर केला जाऊ लागला त्यानंतरच्या काळात संपर्काच्या साधनात तारेचा व टपाल सेवेचाही वापर सुरू झाला या सर्व सेवा आताच्या तुलनेत खूप संत होत्या आपण पाहतो की संदेशवहनाच्या विविध साधनं आणि विविध पद्धती आता उपलब्ध आहेत आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनही विविध संदेश मिळत असतात जसे की रेडिओ टी व्ही यावरील कार्यक्रमातून बातम्यांमधून आता आपण आपल्या मित्रांशी एस एम एस व्हॉट्सॲप ईमेल यावरूनही आपण संवाद साधू शक शकतो आता सध्याच्या काळामध्ये संदेशवहनासाठी जलद तंत्राचा वापर केला जातो आपण त्याला फास्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतो संदेशवहनाचा वापर आता सर्वच क्षेत्रात होऊ लागलेला आहे रेडिओ दूरदर्शन इंटरनेट मोबाईल फोन इत्यादी संदेशवहनाच्या माध्यमांद्वारे साधनांद्वारे अनेकांशी सहज संपर्क साधता येतो यासाठी मानवनिर्मित उपग्रहाचा वापर होतो उपग्रह मानवाने आकाशात सोडलेले असतात आणि त्या, त्या त्यांच्या लहरींद्वारे आपल्याला रेडिओ दूरदर्शन किंवा इंटरनेट मोबाईल फोन या यांच्यामुळे संपर्क साधता येतो तसेच वृत्तपत्रे नियतकालिके पुस्तके रेडिओ दूरदर्शन इंटरनेट इत्यादी सार्वजनिक संदेशवहनाची साधने आहेत म्हणजे एखादी गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत सहजतेने पोचवण्यासाठी या साधनांचा सा वापर केला जातो आपण पाहिले की संदेशवहनाची साधने आपल्याला संपर्क साधण्यासाठी कशी उपयुक्त ठरतात आणि त्याच्यात मनुष्याने कशी कशी प्रगती केलेली आहे